मराठीतून मोडल प्रशिक्षणात आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे या ट्युटोरियलमध्ये या मेनू बार आयटमची कार्यपद्धती आपण समजून घेणार आहोत आपण बघू शकता की सगळ्यात वरच्या हेडर विभागाच्या खाली हा मेनू बार याच ठिकाणी याच लोकेशनवर प्रत्येक वेब पेजवर प्रत्येक वेळी डिस्प्ले होत असतो तुम्ही असंही म्हणू शकता कि या मुख्य विभागाच्या वर हा जो ब्रेडकम एरिया आहे याच्यावर हा मेनू बार प्रत्येक वेळी प्रत्येक वेब पेजवर याच लोकेशनवर कायम डिस्प्ले होत असतो या वेबसाईटवर असलेल्या प्रत प्रचंड माहितीला या सहा मुख्य विभागामध्ये या मेनू बारमुळे आपण विभागलेला आहे पहिला मुख्य मेनू आयटम आहे अबाउटस यामध्ये विद्यापीठाच्या संदर्भातली वेगवेगळ्या प्रकारची माहिती जसं ऑर्गनायझेशन युनिट वाईज माहिती किंवा लिगल कायदेशीर बाबींच्या संदर्भातली माहिती किंवा स्टॅटिस्टिकल माहिती किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही इथे बघू शकता या विद्यापीठात जे वेगवेगळे विद्याशाखा किंवा स्कूल्स आहे त्या स्कूल्समधून जे वेगवेगळे शिक्षणक्रम ऑफर केले जातात आणि त्या प्रत्येक शिक्षणक्रमात जे वेगवेगळे सब्जेक्ट्स किंवा कोर्सेस आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या दुसऱ्या मुख्य मेनू आयटमवर एक्सप्लोअर करता येते तिसरा मेनू आयटम आहे स्टुडंट सर्व्हिसेसचा या स्टुडंट सर्व्हिसेसच्या मुख्य मेनूमध्ये तुम्ही ॲडमिशन टीचिंग लर्निंग प्रोसेस किंवा एक्झॅमिनेशन रिलेटेड आ, माहिती एक्सप्लोर करू शकता ही माहिती प्रत्येक निहाय विभागून तुम्ही बघू शकता या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विद्याशाखेत रिसर्च अँड डेव्हलपमेंट सतत सुरू असतं त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या संदर्भातली माहिती तुम्ही या चौथ्या मेनू बार आयटमच्या अंडर एक्सप्लोअर करू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिजिटर ग्रुपला बिलॉंग करता जसं बहुतेकजणं विद्यार्थी असतात काहीजणं एक्सटर्नल सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतात काहीजणं सप्लायर्स असतात या विद्यापीठाला वेगवेगळ्या सर्व्हिसेस किंवा गुड्स सप्लाय करू इच्छितात किंवा काही लोकांना जॉब मिळवायचा असतो तर या प्रत्येक व्हिजिटर ग्रुपसाठी उपयुक्त माहिती तुम्ही या पाचव्या व्हिजिटर ग्रुपच्या मे मुख्य मेनूच्या अंडर एक्सप्लोअर करू शकता आणि कॉन्टॅक्ट अस या सेक्शनमध्ये शेवटच्या सेक्शनमध्ये विद्यापीठाला तुम्हाला कुठल्याही कारणास्तव काही कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता असेल क्वेरी आणि किंवा प्रश्न मांडण्याची इच्छा असेल तर त्याची सोय तुम्हाला या सा सहाव्या मुख्य मेनू आयटमच्या अंडर एक्सप्लोअर करता येते या मेनूबार आयटमला आता आपण कसं वापरायचं याची कार्यपद्धती समजून घेऊया या, या कुठल्याही मेनूबार आयटमलाच्या सबमेनूला डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला क्लिक करण्याची आवश्यकता हो नाही फक्त हा जो कर्सर आहे तो त्यातल्या कुठल्याही मेनूबार आयटमवर जर आणला तर त्याचे सब मेनू डिस्प्ले होत असतात जसं आपण हा कर्सर आता अबाउटसवर आणल्याबरोबर त्याचे सब मेनू डिस्प्ले झालेले आहे बॅकग्राऊंड ऑर्गनायझेशन लिगल स्टॅटिस्टिकल किंवा अदर इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता है या प्रत्येक सब मेनूच्या समोर एक छोटासा काळ्या रंगाचा त्रिकोण आहे याचा अर्थ असा आहे की त्या सब मेनूच्या अंडर अजून एक सब सब मेनू देखील अवेलेबल आहे जसं जर तुम्ही बॅकग्राऊंड वर कर्सर आणला तर त्याचे पुढील सब मेनू आयटम्स डिस्प्ले होतात आहे ऑर्गनायझेशनवर कर्सर आणला तर त्याचे पुढील सब मेनू आयटम्स डिस्प्ले होतात आहे तुम्ही बघू शकता याच्या डिव्हिजन वगैरे हे जे सब मेनू आयटम्स आहेत त्याचे पण पुढील सब मेनू दिसत आहेत कारण ते होतोय जसं आपण रिव्हिजनवर जर कर्सर आणला तर त्याच्या पुढचे डिव्हिजनचे लिंक्स डिस्प्ले होत आहे तुम्हाला परत एकदा मी रिपीट करू इच्छितो कुठल्याही सब मेनूला डिस्प्ले करण्यासाठी फक्त कर्सर त्या पेरेंट वर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला फक्त माहिती एक्सप्लोर करायची असेल तरच तुम्हाला त्या मेनू आयटम वर क्लिक करावं लागतं जसं मला आता या स्कूल्समध्ये आर्किटेक्चर सायन्स टेक्नॉलॉजी स्कूलचं सा होम पेज बघायचं आहे तर मी करसरनं त्याला पहिले हायलाईट केलं त्या सब मेनू आयटमला आणि आता मी क्लिक करतो म्हणजे मी या विद्याशाखेच्या होम पेजवर पोचेल आणि मग तिथली माहिती मी एक्सप्लोअर करू शकेन आपण क्लिक करून बघूया तुम्ही बघू शकता हे आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखेचं होम पेज आहे आणि यावर वेगवेगळी माहिती या विद्याशाखेच्या संदर्भातली तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता जरी आपण या आर्किटेक्चर सायन्स टेक्नॉलॉजीच्या पेजवर आलो तरी तुम्ही इथे बघू शकता की हा मेनू बार आयटम तिथेच आणि तसाच प्रत्येक वेळी डिस्प्ले होतोय आणि आपली सध्याचं जे वेब पेज आहे ते या ब्रेडकमवर त्याचं लोकेशन त्याची पोझिशन रिलेटिव्ह पोझिशन डिस्प्ले होते तर या ब्रेडकमच्या वर आणि या हेडरच्या खाली हा मेनू बार आयटम प्रत्येक वेळी तिथेच डिस्प्ले होतोय तर आपण आता समराईज करूया मेनू बार आयटमला एक्सप्लोअर करण्यासाठी त्याच्या सब मेनूला डिस्प्ले करण्यासाठी फक्त त्याच्यावर कर्सर आणण्याची आवश्यकता आहे फक्त जेव्हा तुम्हाला माहिती एक्सप्लोर करायची असते कुठल्याही मेनू आयटमच्या संदर्भातली तेव्हाच तुम्हाला त्याच्यावर क्लिक करण्याची आवश्यकता असते अन्यथा फक्त कर्सर त्या मेनू आयटमवर आणलं तर सब मेनू डिस्प्ले होतात आणि जेव्हा फक्त माहिती एक्सप्लोर करायची तेव्हाच त्या कुठल्या अहवाल असलेल्या मेनू आयटमवर तुम्हाला क्लिक करावं लागतं या मेनूबार आयटमला आपण पुढील ट्युटोरियलमध्ये त्याचे डि डिटेल्स स्ट्रक्चर आहे ते समजून घेणार आहोत त्यामुळे या विद्यापीठाच्या वेबसाईटवर असलेल्या प्रचंड माहितीला अत्यंत सोप्या पद्धतीनं अत्यंत वेगानं तुम्ही कसं एक्सप्लोअर करू शकता हे तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत बाय